एक राजे अध्याय 16। हनानीचा पुत्र येहू यास बाशाच्या विरुद्ध परमेश्वराचे वचन प्राप्त झाले। ते असे, मी तुला धुळीतून वर काढून माझ्या इस्रायल लोकांचा अधिपती केले आहे, तरी तू यराबामाच्या मार्गाने चालला आहेस। तू माझ्या इस्रायल लोकांकडून पाप करविले आहे व त्यांनी आपल्या पातकांनी मला संतप्त केले आहे। तर पहा, बाशा व त्याचे घराणे यांचा मी अगदी नायनाट करीन, आणि नबाटाचा पुत्र यराबाम याच्या घराण्यासारखे तुझ्या घराण्याचे करीन। बाशाचा कोणी नगराच्या आत मरेल, त्याला कुत्री खाऊन टाकतील। त्यातला जो कोणी रानावनात मरेल, त्यास आकाशातील पक्षी खाऊन टाकतील। बाशाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने जे काही केले ते व त्याचा पराक्रम, या सर्वाचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? बाशा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व तिरसा येथे त्यास मूठ माती दिली, आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र एला राजा झाला। परमेश्वराचे वचन हनानीचा पुत्र येहू संदेष्टा याच्याद्वारे बाशा व त्याचे घराणे यांच्याविरुद्ध प्राप्त झाले। याचे कारण हे की बाशाने यराबामाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून परमेश्वरास संताप आणिला व त्याने नादाबास ठार मारिले। यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 26व्या वर्षी बाशाचा पुत्र एला हा तिरसा येथे इस्रायलांवर राज्य करू लागला। त्याने इस्रायलांवर 2 वर्षे राज्य केले। त्याचा चाकर जिमरी, जो त्याच्या निम्म्या रथांवर अधिकारी होता, त्याने त्याचविरुद्ध फितुरी केली। एला तिरसा येथे असता तिरसातल्या मंदिराचा त्याचा कारभारी अरसा याच्या घरी दारू पिऊन तो मस्त झाला। तेव्हा जिमरीने आज जाऊन त्यास ठार मारिले। यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 27व्या वर्षी हे झाले। तो राज्य करू लागला, आणि गादीवर बसताच त्याने बाशाच्या सर्व घराण्याचा संहार केला। त्याच्या आप्त मित्रांपैकी एक मुलगा देखील त्याने सोडिला नाही। या प्रकारे परमेश्वराने जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे बाशाच्या विरुद्ध सांगितले होते, तदनुसार जिमरीने त्याच्या सर्व घराण्याचा नाश केला। बाशाची सर्व पातके व त्याचा पुत्र एला याचीही सर्व पातके, जी त्यांनी स्वतः केली व इस्रायलांकडून करवून त्यांना व्यर्थ गोष्टीच्या नादी लावून इस्रायलाचा देव परमेश्वर यास संताप आणिला, त्यामुळे असे झाले। एलाने केलेल्या बाकीच्या गोष्टीचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 27व्या वर्षी जिमरी हा तिरसा येथे राज्य करू लागला। त्याने तिरसात 7 दिवस राज्य केले। त्यासमयी लोक पलिष्ट्यांच्या ताब्यातल्या गिब्बथोन नगरापाशी ठाणे देऊन राहिले होते। जिमरीने फितुरी करून राजास मारून टाकिले आहे, असे ह्या ठाणे देऊन राहिलेल्या लोकांनी ऐकले। त्याच दिवशी सर्व इस्रायलांनी अम्री नामे मुख्य सेनापतीस छावणीतच इस्रायलांचा राजा केले। अम्रीने सर्व इस्रायलास बरोबर घेऊन गिब्बथोन सोडून तिरसास वेढा घातला। नगर हस्तगत झाले असे जिमरीने पाहिले, तेव्हा त्याने राजवाड्याच्या बुरजात आपण आत असता राजवाड्यास आग लावून दिली, आणि त्यात तो स्वतःही जळून मेला। त्याने यराबामाचे अनुकरण केले व जे पाप त्याने इस्रायलांकडून करविले त्याच पापाच्या मार्गाने तो चालला। अशी पातके करून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, म्हणून असे झाले। जिमरीने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने केलेली फितुरी, या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? त्यासमयी इस्रायल लोकांचे 2 भाग झाले। अर्धे लोक गिनथाचा पुत्र तिबनी यास राजा करावे म्हणून त्याच्या पक्षाचे झाले, व अर्धे लोक अमरीच्या पक्षाचे झाले। अमरीच्या पक्षाच्या लोकांनी गिनथ पुत्र तिबनी याच्या पक्षाचा पराभव केला। तिबनी प्राणास मुकला, आणि अमरीला राज्यपद मिळाले। यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 31व्या वर्षी अम्री इस्रायलावर राज्य करू लागला।
त्याने 12 वर्षे राज्य केले. पहिली 6 वर्षे त्याने तिरसा येथे राज्य केले. त्याने शेमर याजकडून शोमरोन डोंगर 2 किक्कार रुपये देऊन घेतला. त्या डोंगरावर त्याने एक नगर वसविले आणि त्या वसविलेल्या नगरास त्या डोंगराचा मूळचा मालक शेमर याच्या नावावरून शोमरोन असे नाव दिले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते अम्रीने केले. त्याच्यापूर्वी जे होऊन गेले त्या सर्वाहून अधिक दुष्टाचार त्याने केला. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या सर्व मार्गांचे त्याने अवलंबन केले आणि जी पातके यराबामाने स्वतः करून इस्रायलांकडून करविली व त्यास व्यर्थ गोष्टींच्या नादी लावून इस्रायलाचा देव परमेश्वर यास संताप आणिला, ती सर्व पातके त्याने केली. अम्रीने केलेल्या बाकीच्या गोष्टी व त्याने दाखविलेला पराक्रम या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अम्री आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्यास शोमरोन येथे मूठ माती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र अहाब राजा झाला. यहूदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या 38व्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने इस्रायलावर शोमरोन येथे 22 वर्षे राज्य केले. अम्रीचा पुत्र अहाब याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सिदोन्यांचा राजा एथबाल याची कन्या इजबेल हिजशी लग्न केले आणि तो बाल मूर्तीची सेवा व पूजा करू लागला. त्याने बाळाचे एक भवन शोमरोन येथे बांधले व त्यात बाळा प्रित्यर्थ एक वेदी बांधली. अहाबाने अशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलाचा देव परमेश्वर याला संताप आणण्याजोगी कामे आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलाच्या सर्व राजाहून अधिक केली. त्याच्या कारकिर्दीत बेथेलकर हियेल याने यरिहो नगर पुन्हा वसविले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अभिराम मरण पावला आणि त्याने त्याच्या वेशी उभारिल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र सगूब मरण पावला. परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा याच्याद्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.